मुंबईतल्या रस्त्यांवर फिरणाऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे. तुमच्या गळ्यात जर चैन असेल तर तिची काळजी घ्या, कारण मुंबईमध्ये कोणत्याही ठिकाणी तुमच्या गळ्यातली चैन ओढली जाऊ शकते. मुंबईतल्या गेल्या 6 वर्षात तब्बल 35 कोटींच्या सोनसाखळ्यांची चोरी झाली आहे. सोनसाखळी चोरांची मुंबई. 6 वर्षात 35 कोटींच्या सोनसाखळ्या चोरल्या. अवघ्या 7 कोटींचा मुद्देमाल पकडण्यात यश. तुम्ही मुंबईकर असाल किंवा मुंबईत फिरायला जाणार असाल तर तुमचा गळा एकदा चाचपून पहा. तुमच्या गळ्यात असलेली सोनसाखळी परत येताना तुमच्या गळ्यात असेल याची खात्री नाही, कारण मुंबईत सोनसाखळी चोरांनी अक्षरशः धुमाकूळ घातलाय. रस्त्यावर, सोसायटीत, कुठेही तुमच्या गळ्यातल्या सोनसाखळीला हात घातला जाऊ शकतो. गेल्या 6 वर्षात मुंबईत 5,193 सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांची नोंद झाली आहे. चोरट्यांनी तब्बल 35 कोटी रुपये किमतीच्या सोनसाखळ्या लांबवल्यात. यातल्या फक्त 7 कोटींच्या सोनसाखळ्या परत मिळवण्यात पोलिसांना यश आले. 2013 से 2018 की बात करेंगे तो कुल 5,193 चैन स्नेचिंग की घटनाएं हुई है, जिसमें कुल चैन की जो चोरी कीमत हुई है 35 करोड़ से भी ज्यादा चोरी हुई है और मुंबई पुलिस ने सिर्फ 7 करोड़ का ही चैन अब तक बरामद कर पाई है. 2013 मुंबई 2,090 सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांची नोंद झाली. 2014 1,409, 2015 909, 2016 445, 2017 169 आणि 2018 171 सोनसाखळी चोरीच्या घटना उघडकीस झाल्या. चोरीच्या घटना जरी कमी झाल्या असल्या तरी चोरीचा मुद्देमाल परत मिळवण्याचं प्रमाण मात्र कमी आहे. ये अच्छी बात है कि मुंबई में चैन स्नेचिंग की घटनाएं कम हुई है, लेकिन जो पुलिस की तरफ से रिकवरी होता है बहुत ही कम है. तो कहीं ना कहीं पुलिस को चाहिए कि इसके लिए स्पेशल टास्क फोर्स बनाए और जो लोगों की चैन चोरी हुई है, उनके माल मत्ता चोरी हुआ, उसमें ज्यादा से ज्यादा रिकवरी करना चाहिए. सीसीटीवी आणि पोलिसांच्या गस्तीमुळे सोनसाखळी चोरीचं प्रमाण कमी झालं असलं तरी सोनसाखळी चोरांचा पूर्णपणे बंदोबस्त झालेला नाही, त्यामुळे घराबाहेर पडताना रहा सावधान. राकेश त्रिवेदी सह अमित त्रिपाठी, झी 24 तास, मुंबई.